नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण बघतो आहोत या ठिकाणी महापोलीस या वेबसाईटवर एक महत्वाचं परिपत्रक आलेलं आहे आणि त्याच्यानुसार एक नवीन पद गृह मंत्रालय या ठिकाणी भरत आहे मित्रांनो बघा विधी अधिकारी वर्ग ब असं या पदाचं नाव आहे आणि हे पद कंत्राटी पद्धतीने भरलं जाणार आहे आता या ठिकाणी तुम्ही जर विविध एक्झामची तयारी करत असाल त्यामध्ये पोलीस भरती असेल एम पी एस सीचे एक्झाम्स असतील सरळ सेवा असेल तर मित्रांनो मला असं वाटतं तुमच्यासाठी ही अत्यंत चांगली संधी या ठिकाणी आहे ओके आता इथे जर बघितलं तुम्ही तर नांदेड परिक्षेत्रासाठीचं हे पत्रक या ठिकाणी टाकलेलं आहे मात्र या संदर्भातली अत्यंत महत्त्वाची माहिती तुम्हाला माहीत असली पाहिजे नेमकी ही भरती कशी होणार आहे किती जागांसाठी होणार आहे त्या सगळ्या बाबी बघा इथे विशेष पोलीस महानिरीक्षक नांदेड परिक्षेत्र मनोज लोहिया जे आहेत यांनी या ठिकाणी विनंती केलेली आहे पोलीस महासंचालक जे राज्याचे आहेत त्यांना की विधी अधिकारी वर्ग ब ही पदं भरावी आणि मित्रांनो आता पोलीस भरतीवाले जे मित्र आहेत त्यांना वाटेल अरे वर्ग ब म्हणजे क्लास टूचं हे पद आहे आम्ही नेमकं कसं काय याचा फॉर्म भरणार कसा अभ्यास होणार तसं नाही आहे मित्रांनो अत्यंत सोपी ही परीक्षा असणार आहे थोडासा अभ्यास जर तुम्ही करून गेलात तर नक्कीच तुमच्यासाठी ही एक सुवर्ण संधी असू शकते आता नेमकं काय म्हणते आहे ही जाहिरात बघा या ठिकाणी जर तुम्ही बघितलं नेमकं स्वरूप काय असणार आहे या पदाचं किंवा ही नोकरी कशी असणार आहे बघा इथे तुम्हाला नांदेड परभणी लातूर हिंगोली यांच्या संदर्भातला हा मुद्दा सध्या तरी या ठिकाणी या परिपत्रकात आहे पुढे आणखी नवीन येऊ शकतात इतर जिल्ह्यांसाठी सुद्धा या जाहिराती प्रसिद्ध होऊ शकतात पूर्णपणे कंत्राटी तत् तत्वावर आणि मुख्यतः उपविभागीय कार्यालय जे आहेत ज्यांना आपण एस डी पी ओ म्हणतो मित्रांनो सब डिव्हिजनल पोलिस ऑफिसीस ज्यांना म्हणतो त्या ठिकाणी ही पदं भरली जाणार आहेत आणि अकरा महिन्याच्या कंत्राटी पद्धतीने मित्रांनो आता बऱ्याच जणांना वाटतं अरे अकरा महिन्याचा आहे नंतर काय होणार परंतु एक मुद्दा लक्षात घ्या तुम्हाला एक चान्सेस असतात की पुन्हा कंटिन्यू पुढे तो कालावधी वाढवून दिला जात असतो हा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला माहीत असला पाहिजे ओके अकरा अकरा महिन्याचे करार असतात अकरा महिने पूर्ण झाले की पुढे पुन्हा त्या ठिकाणी त्याला एक्स्टेन्शन भेटत असतं आता इथे जर बघितलं सध्या तर दोन पदं ही आहेत हे लक्षात घ्या एक आहे विधी अधिकारी वर्ग ब आणि दुसरं फक्त विधी अधिकारी म्हटलेलं आहे ओके आणि याच्यात जर तुम्ही बघितलं तर इथे तुम्हाला नांदेडमध्ये विधी अधिकारीच्या दहा जागा दिसत आहेत परभणीमध्ये सहा जागा आहेत इकडे वरती एक एक चार जागा आहेत ओके एकूण विधी अधिकारी ब चार यांचे चा जागा आहे आणि यांच्या विधी अधिकारीच्या सव्वीस जागा आहे मित्रांनो आपण फक्त हे नांदेड परिक्षेत्राचं बोलत आहोत याच्यानंतर इतर परिक्षेत्राचे सुद्धा मुद्दे आता पुढे येऊ शकतात त्यावरची जाहिरात येऊ शकते काही दिवसामध्ये त्यामुळे तुम्हाला आता अभ्यास सुरू करायचा आहे ओके आता हे सगळं तुम्हाला कुठे बघायला भेटणार आहे सदरची जाहिरात तर महापोलीस डॉट जी ओ व्ही डॉट इन हे जे संकेतस्थळ आहे त्यावर परीक्षा शुल्क काय असणार आहे मित्रांनो पाचशे रुपये एवढं परीक्षा शुल्क आहे आणि सदर परीक्षा शुल्क जे आहे ते केवळ डी डीद्वारे स्वीकारण्यात येईल नीट लक्षात घ्या आणि हा फॉर्म भरा मित्रांनो आता बऱ्याच जणांना काय अरे इतक्या कमी, कमी जागा आहेत माझं कसं सिलेक्शन होईल हे प्रत्येकालाच वाटत असतं आणि त्यामुळे खूप कमी अर्ज या ठिकाणी येत असतात सव्वीस जागा म्हणजे मी म्हणतो अत्यंत चांगल्या जागा आहे तुम्ही फॉर्म भरला पाहिजे कोणत्या नावाने भरायचा तेही इथे सांगितलेलं आहे राष्ट्रीयकृत बँकेचा डीडी अर्जासोबत जोडावा लागणार आहे डीडी नसेल तर तुमचा अर्ज बाद होणार आहे आणि महाराष्ट्र शासनाचा जो गृह विभाग आहे त्यांच्यामार्फत ही भरती होती आहे आता तुम्हाल केती तुम्हाला नेमका पगार किती भेटणार तो मुद्दा महत्त्वाचा आहे बघा तुम्हाला मासिक पगार मित्रांनो या ठिकाणी पंचवीस हजार रुपये आणि दूरध्वनी व प्रवास खर्च करता तीन हजार रुपये असे अठ्ठावीस हजार रुपये तुम्हाला भत्ता म्हणजे थोडक्यात पगार भेटणार आहे इतर भत्ते नसणार आहे विधी अधिकारी वर्ग बससाठी आणि विधी अधिकारी हे जे पद आहे यांच्यासाठी वीस हजार प्लस इतर तीन हजार तेवीस हजार रुपये तुम्हाला पगार भेटणार आहे म्हणजे मित्रांनो बघा मला वाटतं विधी अधिकारी हे अत्यंत चांगलं पद आहे ज्या विद्यार्थ्यांचं थोडंसं पोलीस भरती सेवा से एम पी एस सी तिघी तिघांचाही अभ्यास चालू आहे त्यांच्यासाठी तर ही एक सुवर्ण संधी ठरू शकते अत्यंत चांगला पगार आपण म्हणू काहीच नसल्यापेक्षा पुढे शैक्षणिक अर्हता काय आहे तर बघा पहिला मुद्दा म्हणजे विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर आणि सनदीधारक असला पाहिजे मान्यता मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर मित्रांनो लक्षात येतं आहे का कायद्याचा पदवीधर म्हणतो आहे कायद्यामध्ये पदवी झालेली असली पाहिजे हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे आणि उमेदवाराची वय ही साठ वर्षापेक्षा जास्त नसावी दोन्ही ठिकाणी तो मुद्दा इथे लक्षात घ्या कायदेविषयक सकुलत ज्ञान असणं गरजेचं आहे शासकीय सेवेत कार्यरत व्यक्ती त्या ठिकाणी चालणार नाही तो मुद्दा लक्षात घ्यावा लागेल आता या ठिकाणी वकिली व्यवसायाचा म्हणजे थोडक्यात एल बी वाल्यांसाठी हा असणार आहे असं मला या ठिकाणी दिसतं आहे बरोबर अनुभव पाच वर्षाचा अनुभव आहे त्याच्यानंतर इतर बाबी आहे इंग्रज भाषेचं ना ज्ञान संगणकाचे पुरेसे ज्ञान कर्तव्य व जबाबदारी दिली आहे हे पोलीस खात्यातल्या सगळ्या बाबी या ठिकाणी आपल्या लक्षात येत आहेत तर अशा पद्धतीने ज्या लोकांचं एल एलबी झालेलं आहे त्यांच्यासाठी नक्कीच ही सुवर्ण संधी आहे तुम्ही आपल्या मित्रांना सांगू शकतात आणि नक्कीच त्यांना या संधीचं सोनं करता येईल चला धन्यवाद आपण या ठिकाणी थांबूया थँक्यू